नमस्कार, योगेश्वरी दर्शनच्या सुपरफास्ट बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या परिसरात घडणाऱ्या ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकणारं एकमेव बातमीपत्र योगेश्वरी दर्शन चॅनल. अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा पदभार घेतल्यानंतर प्रथमच त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. डॉक्टर सुकरे यांनी रुग्णालयाच्या कामकाजाबाबत आढावा दिला. त्याचबरोबर रुग्णांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, चांगली रुग्णसेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत, 24 तास रुग्णसेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे सांगितले. आपण काही चूक करत नाही, त्यामुळे लपवण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. जर कुणी चुकीचे काम करत असेल तर त्याचीही गय केली जाणार नाही, चुकीच्या गोष्टीचे समर्थन केले जाणार नाही. त्याचबरोबर रुग्णालयामध्ये ज्या गोष्टींची कमतरता आहे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला यामध्ये निश्चितच बदल दिसेल, या सर्वांसाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अंबाजोगाई येथे शासकीय सोराती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये अधिष्ठाता पदाचा पदभार घेतल्यानंतर येथील अनेक जे प्रश्न आहेत, त्यानंतर लोकांचे जे काही रुग्णसेवा असतील किंवा काही इतर समस्या असतील, रुग्णांच्या तपासण्या असतील, रुग्णांवरचे उपचार असतील, त्याच्याविषयी वारंवार पत्रकार आणि इतर बांधवांकडून जे विविध अडचणी येत होत्या, फोन येत होते, तर त्यामुळं मी असा निर्णय घेतला होता की येथील पत्रकार बांधवांशी एकदा संवाद साधावा आणि त्यांच्याकडून ह्या समस्या जाणून घ्याव्या आणि त्यावर चांगली दर्जेदार रुग्णसेवा देण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, त्याच्यावर काय उपाय सुचता येतील, हा यामागचा उद्देश होता. आणि मला असं वाटतं आज आपण सर्व पत्रकारांनी भरघोस प्रतिसाद देऊन आपल्या सूचना मांडल्या, काही सजेशन केले, तर त्याच्यावर नक्कीच सोराती प्रशासन तोडगा काढेल आणि ह्या समस्या दूर करण्यात येतील लवकरात लवकर. यावेळी सर्व पत्रकारांनी आपापल्या पद्धतीने या रुग्णालया संदर्भात विविध प्रश्नावली केली, त्याचे उत्तरही यावेळी डॉक्टर सुकरे यांनी दिले. तसेच त्यांनी सांगितले की यापुढेही आपल्या सर्वांच्या मदतीनेच या रुग्णालयाची प्रगती करणार आहे. तसेच यावेळी वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे केलेले कौतुकही त्यांनी केले. चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे काम करतात ते काम इतर कोणीच करू शकत नाही. त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीही शासनाने जे निर्बंध घालून दिले आहेत त्या नियमांचे पालन करा, असे आवाहनही यावेळी बोलताना केले. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.